क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा वादामुळे चर्चेत आलाय. वांद्र्यातल्या विनोदच्या ज्वेल कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये त्याचा फ्लॅट आहे. तो तिथे गेल्या 4 वर्षांपासून राहतो. मात्र तेव्हापासून त्यांना सोसायटीचा मेंटेनन्सच दिला नसल्याचा आरोप सोसायटीने केला आहे. त्याच्या नावावर तब्बल 10 लाख रुपये थकीत असल्याचा दावा सोसायटीच्या सदस्यांनी केला आहे. 2007 साली या इमारतीची जागा म्हाडानं 11 खेळाडूंना दिली. 2010 साली हे खेळाडू राहायला आले. मात्र विनोद सोसायटीच्या एकाही मीटिंगला हजर राहिला नसल्याची टीका सोसायटीचे सदस्य करत आहेत. आम्हाला बेसिकली याच्याबद्दल जास्ती वाईट वाटतं राग येण्यापर्यंत, कारण 4 वर्ष आम्ही समजवतो की विनोदचं काही प्रॉब्लेम्स असतील म्हणून आम्ही सगळे पैसे काढत होतो, थोडे जास्ती जास्ती पैसे काढून आम्ही करत होतो. पण आज 4 वर्षांनी जेव्हा 13 तारखेला आमची, म्हणजे 1.5 महिन्यापूर्वी आमची जेव्हा ॲन्युअल जनरल बॉडीची मीटिंग झाली, त्यावेळी असं आम्हाला सगळ्यांना फील झालं की हे फक्त पैसे न द्यायची कारणं शोधत आहेत की बाबा तू आम्हाला या बिल्डिंगचा सेक्रेटरी कोण आहे म्हणून मी देऊ नाही शकलो वगैरे अशा गोष्टी एकंदर आल्यावर आम्ही विचार केला की 2 महिने घ्यायचे, 2 महिन्याची मुदत त्यांनी मागितली आहे म्हणून द्यायची. त्याच्यानंतर मग सगळ्यांनी 11 जणांनी बसायचं, त्यांना पण बोललं जाईल आणि मग जो कायद्याप्रमाणे डिसिजन घेतला जाईल. तर विनोद कांबळीनं मात्र हे आरोप फेटाळलेत. सोसायटीतले लोक विनाकारण आपल्याला त्रास देत असल्याचं त्याचं म्हणणं आहे. विनोदची चर्चा केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. विनोद कांबळी आणि वाद यांचा जवळचा संबंध आहे, कारण का विनोद कांबळी पुन्हा एकदा वादात फसलेले आहेत, आपल्यासोबत आहेत ते. विनोदजी, तुमच्यावर आरोप करण्यात आलेला आहे की तुम्ही ज्या इमारतीमध्ये राहता त्याचा 10 लाखाचा मेंटेनन्स तुम्ही थकवलेला आहे, नेमकं काय कारण आहे आणि काय संपूर्ण प्रकरण आहे? नाही, प्रकरण असं आहे की ते ज्या तऱ्हेने सोसायटीने माझ्यावरती ते आरोप लावलेत, मला वाटतं ते सगळे संपूर्ण खोट आहेत. आणि ज्या तऱ्हेने त्यांनी बातमी आज मी ज्या पेपरात वाचलं तर मी एकदमच शॉक झालो, कारण की ज्या तऱ्हेने त्यांनी सांगितलं की ड्यूज मेंटेन आहे, कारण की तुम्ही जर बघितलं तर ही जी केस आहे ती संपूर्ण कोर्टात आहे. जे माझ्यावरती आरोप लावले ते सगळे खोटे आहेत. आणि मेन थिंग मी सांगेन की पुरावा तुम्हाला जर पाहिजे असेल तर कोर्टात ऑलरेडी ती केस चालू आहे त्याच्यावरती, कारण की जर तुम्ही मेंटेनन्सचे पैसे मागता मला तुम्ही बायफर्फिकेशन द्या, मला तर सांगा एक्झॅक्टली काय काय आहे. तुम्ही काय सांगत नाही ते, मी चेक्स पाठवतो तर मला तर तुम्ही चेक्स परत पाठवून देता. हाच मुद्दा त्यांचा, त्यांनी सांगितलेले कुलकर्णी जे आहे तिकडे सेक्रेटरी, त्यांनी सांगितलं की चेक्स त्यांनी कुठल्या प्रकारचे पाठवले नाही आहेत. मुळात जेव्हापासून सोसायटी फॉर्म झालेली आहे तेव्हापासून एकही मीटिंग तुम्ही अटेंड केलेली नाही आहे, असं त्यांनी तुमचा आरोप केलेला आहे. ज्या तऱ्हेने त्यांनी सांगितलं की चेक्स मिळाले नाही, मी चेक्स दिली आहे, मी माझ्याकडे कॉपी आहे, त्यांना कोणी रिसिव्ह केलं. आणि राजू कुलकर्णी हा तिकडचा सेक्रेटरी नाही आहे, तो कोणी असेल तो आपल्या घरात असेल. पण राजू कुलकर्णी ज्या तऱ्हेने सांगितलं आहे की चेक्स त्याला मिळाले नाही, माझ्याकडे पुरावे आहेत जे चेक्स तिकडे रिसिव्ह केले आहेत आणि परत आलेत माझ्याकडे, तर मी एवढंच सांगेन की ते हे खोटं सगळं खोटं. आणि मला इथं बदनाम करण्याची लोकांनी जे ही तयारी संपूर्ण क्रिकेटर्सनी मिळून केली आहे तर त्याला मी नाकाम करतो आणि मी नाकामयाब व्हायला देणार. नेमकं कारण काय तुम्हाला सगळं पिडण्यामागे किंवा ह्या संपूर्ण तुमच्या आरोप करण्यामागे? त्रास देणं, त्यांना चांगलं वाटत नाही की मी चांगलं करतो आहे. आयुष्यात चांगलं करणाऱ्यांना सगळ्यांना, क्रिकेट खेळत असताना पण सगळ्यांनी खूप प्रयत्न केलं मला खाली खेचण्याचा, पण मी सगळ्यांच्या वरती गेलो आहे. तर मी एवढं सांगेन की मला त्रास देण्यासाठी खूप हॅरेसमेंट होते त्या सोसायटीमध्ये, आणि असा विचार आहे माझा की मी आता त्या सोसायटीत सोडून जाणार आहे. ज्वेल इमारत जी आहे, ज्या इमारतीमध्ये विनोद कांबळी राहतात, त्या जी कमिटी आहे त्यांनी जे आरोप केलेले आहेत की विनोद कांबळी यांनी मेंटेनन्स थकवलेला आहे, ते पूर्णपणे आरोप बिनबुडाचे आहेत असं विनोद कांबळी यांचं म्हणणं आहे. अमित गिरीसह अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्यासोबत आहेत. अजित, तुम्ही या सोसायटीवाल्यांशी, पदाधिकाऱ्यांशी सुद्धा बोललेला होतात, विनोद कांबळीशी सुद्धा तुम्ही बातचीत केलेली होती. आत्तापर्यंत नेमके काय कागदपत्रांच्या माध्यमातून पुरावे समोर येत आहेत, कारण या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोण खरं आहे कोण खोटं बोलत आहे हा पेच जनतेसमोर आहे. नक्कीच हा पेज अजूनही कायम आहे अमोल, कारण का या संपूर्ण प्रकरणामध्ये जे कमिटी मेंबर आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही अनेक गोष्टी सांगितल्या त्यांना, तोपर्यंत त्यांनी त्या कुठल्या गोष्टी मान्य केल्या नाही आहेत. कुठली आत्तापर्यंत ज्या मीटिंग झालेल्या आहेत त्यापैकी एकही मीटिंग विनोद कांबळीने अटेंड केली नाही आहे. तर दुसरीकडे विनोद कांबळी यांचं म्हणणं की मी चेक्स दिले होते, त्यांनी चेक्स रिटर्न केले, त्यानंतर जी इमारत आहे ती इमारत सरकारने त्यांना अलॉट केलेली आहे, ती जागा म्हाडाने त्यांना दिलेली आहे. त्या इमारतीमध्ये जे प्लेयर्स आहेत त्यांना घरं नाहीत म्हणून सरकारने त्यांना ती घरं दिली आहेत, पण day 1 पासून त्या घरांमध्ये भाडोती ठेवलेले आहेत, भाड्याने ती घरं दिलेली आहेत त्या प्लेयरने सगळ्यांनी. तर हा जो नियम आहे विनोद कांबळी यांनी, त्या जी इमारत आहे त्या कंपनीचा वाद खूप जुना आहे,
आत्तापर्यंत या संपूर्ण प्रकरणामध्ये जवळपास 15 तक्रार दाखल करण्यात आलेल्या आहेत बँड्रा पोलीस स्टेशनमध्ये. त्यामुळे हा वाद पूर्णपणे एकदम जुना आहे. विनोद कांबळीच्या बाबत त्यांनी म्हटलेलं आहे की त्याने मेंटेनन्स सकवलेलं आहे. विनोद कांबळीचं म्हणणं आहे की त्याने चेक दिले होते, त्यानंतर त्याने रिसिव्ह केले नाही, त्यांच्याकडे रिसिव्हची कॉपी आहेत, त्याने कोर्टामध्ये केस करणार आहेत. ज्या काही गोष्टी आहेत त्या संपूर्ण आहेत. विनोद कांबळीचं आणखीन एक म्हणणं आहे की त्यांच्याकडे 2 गाड्या आहेत आणि जी इमारत आहे इमारतीमध्ये आणखीन लोक त्यांच्याकडे गाड्या नाहीत, तर त्यांची पार्किंग जागा मला जी त्याला देण्यात यावी. पण हा जो मुद्दा आहे की विनोद कांबळी त्याच्या गाड्यांसाठी भांडतोय तर त्याच्या मेंटेनन्ससाठी भांडतो, किंवा वॉचमॅन असेल किंवा रमेश पवार याच्या इमारतीमध्ये एक फॉरेन नॅशनल राहते, त्या महिलेने काही दिवसापूर्वी त्याला ब्लॅक इंडियन म्हणून म्हटलं होतं, तर त्या गोष्टीसाठी संपूर्ण जी कमिटी आहे त्यांनी भांडायला यायला पाहिजे अशी विनोद कांबळीची अपेक्षा होती. पण कोणीही समोर आलं नाही, उलटी त्या महिलेची बाजू घेतली असा आरोप विनोद कांबळीने केला होता. तर हा जो वाद आहे बिल्डिंगचा आणि जे कमिटी मेंबर त्यांचा आणि विनोद कांबळीचा हा खूप जुना वाद आहे. आणखीन पुढे जाऊन याच्यामध्ये विनोद कांबळीने आता एक गोष्ट म्हटली आहे की ते पुढे जाऊन तक्रार करणार आहेत की डे 1 पासून जी इमारत आहे इमारतीमध्ये जे प्लेयर्स आहेत त्यांनी सगळ्यांनी ह्या रूमच्या भाड्याने दिलेले आहेत. मुळात जो कायदा सांगतो की सरकारने तुम्हाला जे इमारत अलॉट जे घर तुम्हाला दिलेलं आहे जे तुम्हाला अलॉट केलेलं आहे त्यामुळे तुम्ही स्वतः राहायचं, कारण का तुम्हाला मुंबईमध्ये कुठे घर नाही म्हणून गव्हर्नमेंटने तुम्हाला ते घर दिलेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही इथे भाड्याने जे लोकांना ठेवताय तर तो एक कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे नवीन आणि विनोद कांबळे आणि जे कमिटी मेंबर्स आहेत यांच्यामध्ये नवीन एक वाद निर्माण होणार आहे. या संपूर्ण इमारतीमध्ये टोटल 11 जण राहतात, त्यामध्ये 7 जे आहेत ते क्रिकेटचे प्लेयर्स आहेत आणि त्यानंतर 3 प्लेयर्स जे आहेत ते कबड्डी आणि जे इतर प्लेयर्स आहेत. तर ह्या प्लेयर्सना गव्हर्नमेंटने ही जी घर दिली होती, मग आता नवीन मुद्दा समोर आला की त्या इमारतीमध्ये निवडक काही लोक सोडली प्लेयर सोडले तर बाकी सगळे ज्या घर आहेत ती भाड्याने दिलेले आहेत. त्यामुळे हा वाद खूप जुना आहे अमोल. बिलकुल, दोन्हीकडून दावे आणि प्रतिदावे करण्यात येत आहेत, त्यामुळे आता कोर्टात हा खटला आहेच. सत्य कधी समोर येते यासाठी आपल्याला काही काळ तरी वाट पाहावी लागेल. धन्यवाद अजित या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास एक पाऊल पुढे.